विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे वायब्रिडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या मागील 6 महिन्याच्या म्हणजेच जानेवारी ते जूनच्या खूपच महत्त्वाच्या काही चालू घडामोडी आपण एकूण 150 चालू घडामोडी बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 50 पर्यंत चालू घडामोडी बघणार आहोत आणि दुसरा भाग आपण देखील बघणार आहोत। अशाच प्रकारचे रोज चालू घडामोडीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती अशा महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अजूनही तुम्ही वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी, स्टडी मटेरियलसाठी आपला वायबीडी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, सर्वांनी नक्की जॉईन करून घ्यायचा आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक म्हणजे 19वे मुख्यमंत्री होते, तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष ठेवायचे आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, 2 नंबरचा प्रश्न कोणता आहे, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? सर्वांना उत्तर माहित असेल, योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत। पुढचा खूपच IMP प्रश्न आहे, पोलीस भरतीला 100% हा प्रश्न विचारला जाणारा प्रश्न आहे, मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? आता सध्या कोण आहेत, कोण बनले आहेत नवीन? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, विवेक फणसाळकर हे या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त बनलेले आहेत, लक्षात ठेवायचे आहे। पुढचा प्रश्न बघू शकता कोणता आहे, कोणत्या भारतीय साहित्यकारला मै तू या हू कवितासाठी प्रतिष्ठित 31वा सरस्वती सन्मान 2021 ने सन्मानित केले आहे? कोणत्या साहित्यकाराला? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 बघू शकता, राम दशरथ मिश्रा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतेच मो बस सेवा या सेवेला संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा पुरस्काराने सन्मानित केले आहे, ही बस सेवा खालीपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, ओडिशा राज्याशी ही बस संबंधित आहे। पुढचा 6 नंबरचा प्रश्न बघू शकता, खालीलपैकी कोणते विमानतळ संस्कृत भाषेत घोषणा करणारे पहिले विमानतळ बनले आहे? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या ठिकाणी संस्कृत भाषेत घोषणा करणारे पहिले विमानतळ बनलेले आहे। 7 नंबरचा प्रश्न बघू शकता, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, अनिल खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न बघू शकता, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच इंडिया बूमिंग आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी नावाचा अहवाल प्रकाशित केला आहे? कोणी प्रकाशित केलेला आहे, कोणत्या संस्थेने? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, नीती आयोगाने हा अहवाल प्रकाशित केलेला आहे किंवा प्रसिद्ध केलेला आहे। पुढचा प्रश्न बघू शकता, नुकतीच जून 2022 मध्ये UN महासागर परिषद 2022 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 म्हणजे या ठिकाणी बघू शकता लिस्बन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न बघू शकता, खालीलपैकी कोणाची नुकतीच CBDT चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, नितीन गुप्ता यांची नुकतीच या ठिकाणी CBDT चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढील 11 नंबरचा प्रश्न बघू शकता, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय MSME दिवस म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 म्हणजे 27 जून हा दिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, 12 नंबरचा प्रश्न आहे, साओ जाओ हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, गोवा राज्यामध्ये साजरा केला जाणारा हा पारंपरिक सण आहे। पुढचा प्रश्न बघू शकता, अनाथांसाठी सेवा कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता सिंधुताई सपकाळ यांचे नुकत्याच वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं, तर त्यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 म्हणजे या ठिकाणी बघू शकता 2021 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न बघू शकता, खालीलपैकी कोणता देश भारताच्या UPI प्रणालीचा अवलंब करणारा पहिला देश बनला आहे?
योग्य उत्तर होईल क्रमांक सुद्धा 3। क्रमांक 3 म्हणजे नेपाळ। नेपाळ हा देश भारताच्या यूपीआय प्रणालीचा अवलंब करणारा पहिला देश बनलेला आहे। नेपाळ चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। तर या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न कोणता विचारलेला आहे, बघू शकता पाकिस्तान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हिलाल ए पाकिस्तान नुकताच खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे। योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता क्रमांक 1। क्रमांक ए म्हणजे बिल गेट्स यांना देण्यात आलेला आहे। पुढचा 10 नंबरचा प्रश्न बघू शकता 19 फेब्रुवारी 2022 या दिवशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली, कितवी जयंती साजरी करण्यात आली। योग्य उत्तर होईल क्रमांक 1। क्रमांक 1 काय आहे तर बघू शकता 392 जयंती साजरी करण्यात आली। चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता 11 नंबरचा प्रश्न कोणता आहे, बघू शकता 11 नंबरचा प्रश्न नुकतेच प्रकाशित झालेले नेशन टू प्रोजेक्ट हे पुस्तक खालपैकी कुणी लिहिले। पुस्तकावरती तुम्हाला 1 मार्क 100% भेटणार आहे। आणि 2022 जेवढे पण महत्त्वाचे पुस्तके कुणी कुणी लिहिलेले आहेत त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघायचा आहे। तर हे पुस्तक नेशन टू प्रोटेक्ट हे पुस्तक कोणी लिहिले आहे। योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता 2। क्रमांक 2 काय आहे तर सागरिका घोष यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच 20 फेब्रुवारी 2022 या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा केला आहे, कोणत्या राज्याने केलेला आहे 20 फेब्रुवारी 2022 रोजी। योग्य उत्तर होईल क्रमांक 4। क्रमांक 4 म्हणजे 1 व 2 म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम या दोनही राज्यांनी 20 फेब्रुवारी 2022 रोजी आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे। पुढचा प्रश्न बघू शकता सध्या चर्चेत असलेला आर प्रज्ञाचंद हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे। योग्य उत्तर होईल क्रमांक 4 बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे हा खेळाडू। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता कोणता आहे, आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या T20 क्रिकेट क्रमवारीत कोणता देश पहिल्या क्रमांकावर राहिला आहे। योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता क्रमांक 3। क्रमांक 3 म्हणजे भारत हा देश पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे। जर मित्रांनो अजूनही YBD अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मेहनतीसाठी 1 लाईक तुम्ही नक्की करायचा आहे। या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे, मोनिका बत्रा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे। खूपच IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर होईल क्रमांक 2। क्रमांक 2 म्हणजे टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे ही खेळाडू। आणि तुम्हाला 100% या खेळाडूवरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारले जातील। पुढचा 16 नंबरचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच खजुराहो नृत्य महोत्सव 2022 आयोजित करण्यात आला, कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला। योग्य उत्तर होईल क्रमांक 4। क्रमांक 4 म्हणजे बघू शकता मध्य प्रदेश राज्यामध्ये साजरा करण्यात आला। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता कोणता आहे, लक्षात घ्यायचा आहे, नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली R वनिता ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे। योग्य उत्तर होईल क्रमांक 1। क्रमांक 1 म्हणजे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच आपल्या देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च केली आहे। योग्य उत्तर होईल क्रमांक 1। क्रमांक 1 म्हणजे जपान। जपान या देशाने नुकतीच देशातील आपल्या त्यांच्या देशातील हायड्रोजन ट्रेन या ठिकाणी लॉन्च केलेली आहे जपान देशाने। पुढचा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणता दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो। योग्य उत्तर होईल क्रमांक बघू शकता क्रमांक 3। क्रमांक 3 म्हणजे या ठिकाणी बघू शकता 24 फेब्रुवारी रोजी या दिवशी साजरा केला जातो। पुढचा प्रश्न बघू शकता कोणता आहे, भारतातील पहिली ऑटर टॅक्सी सेवा नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे। योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3। क्रमांक 3 काय तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे ही सेवा। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच रामानुजन पुरस्कार 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। योग्य उत्तर होईल क्रमांक 3। क्रमांक 3 म्हणजे नीना गुप्ता यांना सन्मानित करण्यात आलेले आहे या पुरस्काराने। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। खूपच IMP असा प्रश्न आहे, खूपच IMP। तर या ठिकाणी कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। योग्य उत्तर होईल क्रमांक 3। क्रमांक 3 बघू शकता 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। हा प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न बघू शकता, पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पहिले ई कचरा इको पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे।
योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी बघू शकता दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न बघू शकता, भारताने युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणते अभियान राबवले आहे. योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन. पर्याय क्रमांक तीन म्हणजे ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन राबवलेले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 25 पर्यंत प्रश्न बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 25 ते 50 पर्यंत प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच प्रकारचे चालू घडामोडीचे जीकेचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजूनही YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.